नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपले सर्वांचे स्वागत आपण पोलीस महाटेस्ट सिक्स याचं विश्लेषण आज बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला जी केचं अॅनालिसिस बघायचं आहे अजूनही जे विद्यार्थी नवीन असतील ते या व्हॉट्सअप नंबरवर आपलं मेसेज करून या ठिकाणी या टेस्ट सिरीजला नावनोंदणी करू शकतात बरेच जणं यूट्यूबला खाली कमेंट करता आहेत की आम्हाला टेस्ट जॉईन करायची आहे मित्रांनो हा व्हॉट्सअप नंबर आहे यावर तुम्हाला कमेंट करता येईल आणि या सर्व आतापर्यंत झालेल्या एकशे पंच्याऐंशी ज्या टेस्ट आहेत त्याच्यामधील आतापर्यंत ज्या काही वीस पंचवीस टेस्ट झाल्या महाटेस्ट झाल्या त्या सगळ्यांच्या पी डी एफ्स तुम्हाला भेटतील आगामी सगळ्या पी डी एफ्स भेटेल आणि पोलीस भरतीचा व्हिडिओ कोर्स जो आहे साडेसातशे लेक्चर्स त्याच्या लिंक्स तुम्हाला भेटणार आहेत चला तर या ठिकाणी सहा नंबरची टेस्ट ज्या विद्यार्थ्यांनी ही टेस्ट जॉईन केलेली आहेत त्यांना ही पी डी एफ भेटलेली होती त्यांनी हा पेपर सोडविलेला आहे आणि आता आपल्याला बघायचं आहे की कि तुम्हाला किती मार्क्स पडतात एक मध्यम स्वरूपाचं पेपर असं मी या टेस्टचं वर्णन करेल त्यामधील जी केचं अॅनालिसिस आपल्याला आधी बघायचं आहे ओके दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरणाचं अॅनालिसिस बघणार आहोत बघा पहिलाच प्रश्न कर्झन लॉर्ड कर्झन याने एकोणीसशे दोनमध्ये मध्ये विद्यापीठांच्या स्थितीचा अभ्यास आढावा घेऊन त्यांच्या संरचना व कार्यक्षमता या संबंधी सूचना करण्यासाठी टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला मित्रांनो प्रश्न पूर्णतः नवा आहे मात्र मुद्दा जुना आहे माझी वाक्यरचना नीट ऐका प्रश्न असा तुम्हाला सापडणार नाहीये याच्या आधीच्या कोणत्याही परीक्षेला अशा पद्धतीने हा विचारला नाहीये मात्र या मुद्द्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे तुम्हाला कर्जवर प्रश्न विचारलेला आहे विद्यापीठाविषयीचे आयोग विचारलेले आहेत मात्र या ठिकाणी एकोणीसशे दोन साली कोणता आयोग स्थापन झाला हे तुम्हाला परफेक्ट माहीत असणं गरजेचं होतं कारण की याच्यातूनच मग तो विद्यापीठ कायदा जो आहे एकोणीसशे चारचा त्याचं त्याच्यासाठीच्या चा, ज्या काही शिफारशी आहे त्या या आयोगाने केलेल्या होत्या उत्तर म्हणाल तर उत्तर आहे रॅले आयोग कोणता रॅले आयोग या आयोगाने ज्या शिफारशी केल्या मित्रांनो त्याच्या आधारावर भारतीय विद्यापीठ कायदा एकोणवीसशे चार अस्तित्वात आला मग या ठिकाणी आणखी हंटर कमिशन सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं अठराशे ब्याऐंशी च पुढे हे जे शॅडलर कमिशन आहे किंवा शॅडलर आयोग आहे याच्यानुसार याच्या संदर्भात एक राज्यसेवेने एम पी एस सीने प्रश्न असा विचारला होता मागे की कलकत्ता विद्यापीठातील ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी कोणता आयोग नेमला गेला शॅडलर आयोग आणि मित्रांनो वन लायनर आहे उद्या एखादा एम पी एस सीचा प्रश्न असेल किंवा सरळ सेवेचा असेल तो कधीही पोलीस भरतीला येऊ शकतो आणि एम पी एस सी विद्यार्थ्यांना तर या पद्धतीने जावंच लागणार आहे तो मुद्दा आधी लक्षात घ्या आणि बऱ्याच चर्चा आहेत पोलीस भरतीचे विद्यार्थी विविध यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओज बघत असतील लेक्चर्स बघत असतील काही जण तुम्हाला असाही सल्ला देतील की नाही 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 काही अवघड प्रश्न येणार नाही आहे किंवा सगळं सोपंच राहील आधीच्यासारखं मित्रांनो कृपया म्हणजे या ठिकाणी हात जोडून सांगतो सगळ्यांना अशा चर्चा करणारे जे असतील त्यांच्यापासून सावध राहा माझं म्हणणं काय आहे थोडंसं अवघड अभ्यास करा ना हो तुम्ही काय म्हणणं आहे थोडंसं अवघड अभ्यास करा तो वाया जाणार नाही ते सोपं सोपं सगळ्यांना येणार आहे हो मग तुमच्याकडे वेगळं काय तुम्हाला वेगळेपणा दाखवायचं असेल ना इतरांपेक्षा डीपमध्ये अभ्यास करा माझं एवढंच तुम्हाला म्हणणं आहे आणि आहे ना तुमच्याकडे तेवढा वेळ त्याच्यामुळे माझा तरी माझा जो विद्यार्थी आहे माझ्या टेस्ट सिरीज जॉईन केलेला जो विद्यार्थी आहे त्याला माझं म्हणणं राहील की तुम्हाला अभ्यास हा डीपमध्ये करायचा आहे इतका अभ्यास करा की तुम्ही पोलीस म्हणता म्हणता पी एस आय होऊन जावेत या लेव्हलची क्वालिटी तुमच्यामध्ये आली पाहिजे मला माझ्या विद्यार्थ्यांमधून हे अपेक्षित आहे हे किती जणांना पटतंय आहे नाही पटतंय मला त्याच्याशी घेणं देणं नाही मी ज्या वातावरणात घडलो मी जे अनुभवलेलं आहे माझं म्हणणं एवढंच आहे ज्यांनी मोठं ध्येय ठेवलं ज्यांनी जास्त डीपमध्ये अभ्यास केला त्यांना प्रत्येक परीक्षेला या अभ्यासाचा फायदा होणार आहे त्याच्यामुळे अभ्यास अभ्यास करायचाच आहे तर मग थोडंसं चांगलं वाचन केलं दर्जेदार पुस्तकं वाचले तर काय बिघडणार आहे ते करायला शिका वरवर वाचन सोडून द्या ते वरवर वाचलेलं वरवर विसरून जातं हे नीट लक्षात घ्या पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांचा घोळ मोठा आहे यांना वरवर वाचायची सवय लागलेली आहे ते नीट समजून घेत नाही संकल्पना समजून घेत नाही म्हणजे ते काय म्हणतात ते डोकं असल्यागत म्हणतो ना आपण तसा प्रकार बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये आहे म्हणजे याच्यामध्ये अपवाद भरपूर आहेत म्हणजे जे वीस टक्के विद्यार्थी आहेत ना ज्यांना मी क्रीम विद्यार्थी म्हणतो पोलीस भरतीमधले काही विद्यार्थी असे आहेत की जे उद्या भविष्यामध्ये पी एस आय डी वाय एस पी होऊ शकतात त्यांच्याबद्दल मी बोलत नाहीये मात्र बरेच विद्यार्थी असे आहेत की ते कोणाचं तरी ऐकतात चुकीचे सल्ले आणि ते मग ते जुनेच ते सोपे सोपे ते पंधरा सोळा चौदाचे ते त्या प्रश्नांचा अभ्यास करत बसतात ते करावं लागणार आहे मात्र फक्त त्याच्यावर तुमचं भागणार नाही आहे पुन्हा एकदा सांगतोय पुन्हा एकदा हे नीट तुम्हाला ऐकावं लागेलच हे अनुभवाचे बोल आहेत मित्रांनो मला काही तुम्ही अभ्यास केला काय नाही केला काय माझं काही जाणार आहे का किंवा तुम्हाला हा सल्ला दिल्याने मला काही वेगळं काही त्याच्यामध्ये माझा काही फायदा आहे का अजिबात नाही जे वास्तव आहे जे खरं आहे ते तुम्हाला सांगणं हे माझं काम आहे त्याच्यामुळे तुम्ही थोडं समजून घेत चाला समजून घ्यायला शिका बऱ्याच जणांचा मला मेसेज हे कशावरून बोलतो माहिती आहे मी मला मेसेज येतात तुमचे माझ्याकडे आता जवळपास सगळ्या टेस्ट सिरीज जे आहेत पी एस एस टी एस ओ जी केच्या मराठी व्याकरणाच्या गणित बुद्धिमत्ता असेल इंग्रजी व्याकरण असेल किंवा पोलीस भरती असेल या सगळ्या टेस्ट सिरीजला मित्रांनो जवळपास आठशे प्लस विद्यार्थी आजपर्यंत आपल्याकडे जॉईन आहेत विविध सगळ्या टेस्टचा आकडा जर तुम्ही बघितला तर आठशे प्लस याच्यामध्ये मग प्रत्येकाचे वेगळे प्रश्न आहेत कोणी काहीतरी वेगळं विचारतो कोणी वेगळं विचारतो याच्यातून जे काही मला सुचता आहे ना ती मी बोलतो आहे तुमच्या त्या प्रश्नांचं उत्तर आहेत हे मी वैयक्तिक उत्तरं जास्त कोणाला देत नाही मात्र हे प्रत्येकांना त्या प्रश्नांच्या चर्चेतून हे सगळं बोलणं माझं येत असतं यादी लक्षात घ्या आणि तो आणखी एक मुद्दा तुम्हाला सांगणं आहे माझा आता आपण बघतोय नवीन जी आर आला त्या संदर्भातलं मी लेक्चर टाकलेलं आहे नेमकं परीक्षा कशा होतील आता इथे आणखी एक प्रश्न वारंवार पुन्हा विचारला जातो ऑफलाईन किंवा ऑनलाईन मित्रांनो माझं म्हणणं आहे हे हे अजून कोणाला माहीत नाही आहे तुम्हाला माहीत नाही मला माहीत नाही आहे मग तुम्ही या वायफळ चर्चेमध्ये वेळ का घालवतात ऑनलाईन ऑफलाईन बघा काही मित्रांच्या कमेंट्स आल्या की सर मला ऑनलाईन हो ऑफलाईन हो काही फरक पडत नाही मला लेखी आधी होऊ द्या फिजिकल आधी होऊ द्या काही फरक पडत नाही मला ते विद्यार्थी पाहिजे ज्यांना काही फरक पडणार नाही आहे ऑनलाईन ऑफलाईन माझा अभ्यास झाला आहे बस दुसरं फिजिकल लेख आहे माझं दोन इंचही परफेक्ट आहे बस या या मानसिकतेमधून मा काम करणारे विद्यार्थी मला अपेक्षित आहेत ओके तर त्या पद्धतीने काम करावं लागेल पोलीस भरतीवाल्यांसाठी सांगतोय इतरांनीसुद्धा त्याच पद्धतीने विचार करावा पुढे कारण की यामध्ये ही जी कीची टेस्ट काही पी एस विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनीसुद्धा दिलेली आहे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनीसुद्धा दिलेले आहेत त्यांना ही चे चे टेस्ट मी अतिरिक्त दिलेली आहे त्या ठिकाणी त्याच्यामुळे तेही विद्यार्थी या ठिकाणी हे लेक्चर ऐकता आहेत त्यांनी सुद्धा या पद्धतीने जर विचार के केला की थोडंसं उच्च ध्येय मला ठेवावं लागेल बऱ्याच गोष्टी माझ्या सॉल्व्ह होतील पुढचा प्रश्न वेदोक्त प्रकरण व कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची एकोणवीसशे अकरामध्ये पुनर्स्थापना या संबंधी समाजसुधारक कोणते बघा इंटरेस्टिंग आहे तुम्हाला सत्यशोधक समाजावर प्रश्न विचारला गेलाय मुळात सत्यशोधक समाज कोणी सुरू केला असा माझा तुम्हाला प्रश्न आहे कोणाचा आहे सत्यशोधक समाज तो कधी सुरू झाला इंटरेस्टिंग आहे मात्र त्याची या ठिकाणी पुनर्स्थापना आहे ते वेदोक्त प्रकरण आहे वेदोक्त प्रकरण खूप गाजलेला विषय आहे हा ते ब्राह्मण किंवा इतर वाद ज्याला म्हणतो आपण बहुजन ब्राह्मण वाद त्या संदर्भातलं वेदोक्त प्रकरण आहे म्हणजे या ठिकाणी उत्तर जर म्हणाल तर ही पुनर्स्थापना राजर्षी शाहू महाराजांची आणि मग तुम्ही म्हणाल की वेदोक्त प्रकरण आम्हाला सांगा यामध्ये राजर्षी शाहू महाराजांना ते गादीवर बसायचं होतं त्या ठिकाणी ते जे वेदमंत्र म्हणायचे होते त्याला ते ब्राह्मण भटजीने विरोध केला की तुम्ही क्षत्रिय नाहीत मी ते भरणार नाही मग त्याच्यातून ते बहुजनांमध्ये संताप होता तेव्हाच्या त्या ब्राह्मण मंडळींविषयी त्याच्या संदर्भातलं ते वेदोक्त प्रकरण आहे आम्हाला ते माहीत असलं पाहिजे पुढे सत्यशोधक समाज जो आहे याच्या संदर्भात सुद्धा राजर्षी शाहू महाराजांचं मोठं कार्य आहे हे आम्हाला लक्षात घ्यावं लागेल पुढे जातोय मी आता ज्यांचा अर्धवट अभ्यास आहे त्यांच्यातल्या काही जणांनी म्हणजे तसा इतका अर्धवट अभ्यास असणारी प्रमाण फार कमी असेल मात्र काहींनी महात्मा फुले उत्तर दिलं असेल का सत्यशोधक समाज हे वरवर वाचणारा जो वर्ग म्हणतो मी अवशान अवशांचा त्यांचे उत्तर हे येतात मग ते सोपे म्हणजे इथे महात्मा फुले उत्तर देणारा म्हणजे हा कसा हा काच्चा विद्यार्थी का अर्धवट ज्ञान असलेला वरच्यावर वाचलेला आहे काहीतरी डीपमध्ये वाचन नाही आहे मग त्यांचं हे चुकतं हे चुकणं अपेक्षित नाहीच आहे हा प्रश्न बरोबरच आला पाहिजे आणि हे बरोबर यायचं असेल तर माझं म्हणणं आहे हे तुम्ही एम पी एस सी करत असाल तुम्हाला जुन्या सगळ्या प्रश्न तरी तोंडपाठ करायचे आहे सरळ सेवा करत असाल तोंडपाठ करायची आहे पोलीस भरती करत असाल तुम्ही एम पी एस सीचे जुने प्रश्न वाचलेच पाहिजे किमान जुने प्रश्न वन लाईनर वाचले पाहिजे आपण ते रॅपिड रिव्हिजन नावाचं माझं पुस्तक आहे बघा मी रॅपिड रिव्हिजन पाच हजार पाचशे पंचावन्न पुस्त प्रश्न आहेत त्याच्यात ते एम पी एस सीचे पुरे जुने जे प्रश्न आहेत ते मी कव्हर केले आहेत ते पोलीस भरती सरळसेवेच्या विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त ठरू शकतात आणि एम पी एस सीला तर आहेच पुढे प्रश्न क्रमांक तीन युगांतर संध्या वंदे मातरम न्यू इंडिया या वृत्तपत्रातून सरकार विरुद्ध, विरुद्ध उघड क्रांतीचा पुरस्कार कोणत्या प्रांतातील क्रांतिकारकांनी केला बघा आता इंटरेस्टिंग हे आहे की युगांतर हे कोणत्या प्रांतात चाललं होतं वृत्तपत्र संध्या कुठे चालू झालं वंदे मातरम कुठे चालू झालं न्यू इंडिया कुठे म्हणजे कोणत्या प्रांतामध्ये या वृत्तपत्रांनी फार मोठा त्या ठिकाणचं म्हणजे फार मोठी भूमिका बजावली प्रांत तुम्हाला विचारलेला आहे आता हा हा प्रश्न मित्रांनो हा गोकंपट्टीवाल्यांना या प्रश्नाचं उत्तर जमणारच नाही याच्यामागं ते लॉजिक असलं पाहिजे ते समजून उमजून घेणं ज्याला म्हणतो आपण इतिहास वाचताना ते असलं पाहिजे कारण की इतिहास तुम्हाला मी सांगितलेला आहे व्यापक विषय आहे खूप मोठे पुस्तकं त्याच्यातून बाजारामध्ये उपलब्ध आहेत मग त्याच्यातलं योग्य पुस्तक निवडणं कमीत कमी पुस्तकं वाचणं हे ज्याला जमतं त्याला या ठिकाणी हे मार्क्स येऊ शकतात उत्तर याचं होतं सरळ बंगाल प्रांत तुम्हाला माहीत मा आहे क्रांतिकारकांचा प्रदेश बंगालला आपण ओळखतो सुरुवात बंगालमधून झाल्या तेव्हाच्या क्रांतीच्या विविध कारण की ब्रिटिश जे आहे त्यांनी सगळ्यात आधी पाय त्या बंगालमध्येच प पसरवलेले आहे तर थोडंसं लॉजिक ते सुद्धा तुम्हाला इथे दे डेव्हलप करणं गरजेचं आहे ओके मग हे कुठून आलं होतं तर बंगालची फाळणी जी आहे एकोणीसशे पाचची विरोधामध्ये विविध आंदोलनं सुरू होत आहेत त्याच्यात विविध क्रांतिकारक भाग घेत आहेत त्याच्यातीलच मग हे वृत्तपत्र तिथेच मग ते, ते बंगालमधलं नेतृत्व बारींद्र कुमार घोष ते कोणाचे बंधू आहे हेही तुम्हाला विचारलं गेले भूपेंद्रनाथ दत्त हे भूपेंद्रनाथ कोणाचे बंधू आहेत असेही प्रश्न काही विविध परीक्षांना आहेत सरळ सेवेचे ते आम्हाला माहित असले पाहिजेत पुढे जातोय मी चार नंबरचा प्रश्न इसवी सन एकोणीसशे एकोणतीसच्या टिंबडिंब येथील काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांची निवड झाली मला वाटतं अत्यंत सोपा प्रश्न तुम्ही आठवीच्या पुस्तकामध्ये किंवा आता नवीन ते नववीच्या पुस्तकात कव्हर केल्या आधुनिक भारत त्या ठिकाणी याचं उत्तर तुम्हाला सापडतं आणि इतर विविध पुस्तकांमध्ये सगळ्याच ठिकाणी उत्तरं आहेत मग त्यामध्ये तात्यांचा ठोकळा असू द्या इकडे ग्रोवर असू द्या बिपिनचंद्र सगळ्या म्हणजे इतिहासाचं एकही एक पुस्तक नसेल की ज्या ठिकाणी हे अधिवेशन ज्याला आपण उत्तर सांगून टाकतो तुम्हाला मी लाहोर अधिवेशन लाहोर अधिवेशनाचा उल्लेख नाही आहे इतिहासाच्या पुस्तकात आधुनिक भारताच्या असं एकही पुस्तक नसावं असं मला वाटतं त्याचे अध्यक्ष आहे पंडित जवाहरलाल नेहरू पुढे पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे पाच नंबरचा थोडासा मध्ययुगीन प्राचीन इतिहासाकडे मी ओळतो आहे बघा वेरूळ लेण्यांमधील सोळा क्रमांकाचे लेणे ही भारतीय स्थापत्यकला व शिल्पकलेचा अलौकिक नमुना मानला जातो हे कोणत्या कालखंडात नेमले गेले किंवा को, कोणाच्या कालखंडात कोरले गेले सॉरी कोरले गेले इंटरेस्टिंग आहे विरुळ लेण्या सोळाव्या क्रमांकाचं लेणं महत्वाचं आहे कोणाचा कालखंड ओके वाकाटक राष्ट्रकूट सातवाहन आणि कुशाण आता या ठिकाणी हे या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवणं थोडंसं अवघड जातं आमचा घोळ होऊन जातो नेमकं कोणाच्या काळात काय झालेलं आहे मात्र ज्यांचं थोडंसं वाचन आहे व्यवस्थित त्यांना या प्रश्नाचं उत्तर जमू शकतं आणि ते उत्तर आहे राष्ट्रकूट या राष्ट्रकूटांच्या काळामध्ये या ठिकाणी हे लेणं कोरलं गेलेलं आहे आणि त्याच्यात राजा जर म्हणाल तर पहिला कृष्ण यांच्या काळामध्ये हे सोळाव्या क्रमांकाचं लेणं कोरलं गेलं पुढे मग या चौघांपैकी महाराष्ट्रावर सर्वाधिक का कालावधीसाठी राज्य करणारा शासक कोणता असा प्रश्न माझा तुमच्यासाठी आहे या सातवाहनांची राजधानी कोणती होती हा एक प्रश्न आहे राष्ट्रकूटांची राजधानी कोणती होती हा दुसरा प्रश्न आहे आणि वाकाटकांची राजधानी कोणती होती हा तिसरा प्रश्न आहे अनेक प्रश्न याच्यातून तयार होतात ज्यांचं वाचन आहे त्यांनाच त्याची उत्तरं देता येतात ओके आता तुमचं काम आहे की तुम्हाला ज्यांना येते त्यांनी पटपट पटपट खाली कमेंट्स करणे माझा अभ्यास झालाय हे दर्शवि नाही हे प्रत्येकाचं उद्दिष्ट असलं पाहिजेत कारण की ते काय कोणालाही उत्तरं देता येत नाही कोणीही ये कमेंट्स करत नाही मित्रांनो एक लक्षात घ्या जो विद्यार्थी ती लेक्चर पूर्ण प्रामाणिकपणे ऐकतो आहे ज्याचं त्याच्यामध्ये पूर्ण चित्त आहे एकाग्रतेने ज्याचं त्या त्याला ते झोकून दिलेलं आहे या ले 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 लेक्चरमध्ये स्वतःला ले। तोच विद्यार्थी कमेंट्स करू शकतो बरेच जण असतात चालू आहे काहीतरी लाईव्ह लेक्चर चाला बघू दोन मिनिट बघू आणि मग निघून जाऊ आशांची संख्या कमी नाही आहे मित्रांनो आपल्याला ते प्रामाणिक पाहिजे ते शंभर दोनशे तीनशे मुलं बस तेवढे तेवढे प्रामाणिक पाहिजे मला पुढे जातोय मी भारतातील प्रत्येक खेडे हे गणराज्य बनले पाहिजे असे उद्गार कोणी काढले बघा इंटरेस्टिंग आहे प्रत्येक खेडं गणराज्य बनलं पाहिजे हे उद्गार वेगळे पंचायतराज कोण म्हटलं हे उद्गार वेगळे प्रत्येक खेडं गणराज्य बनलं पाहिजे असं महात्मा गांधी म्हणतायत पंडित नेहरू काय म्हणताय ते आम्हाला माहीत असलं पाहिजे पंचायतराज असा शब्दप्रयोग या गणराज्याला केला तो पंडित नेहरूंनी मात्र उत्तर या ठिकाणी काय आहे केळे गणराज्य बनले पाहिजे महात्मा गांधी मित्रांनो ही जी चर्चा आहे ना जो विद्यार्थी ही चर्चा नीट ऐकतो आहे याच्या नोट्स काढतो आहे त्याला मी सांगतो इतका फायदा होणार त्याला त्याला म्हणजे त्याला पोलीस भरतीलाच नाही आहे त्याला पुढे सरळ सेवा एम पी एस सी राज्यसेवा या सगळ्या परीक्षा परीक्षांना कारण की मी स्वतः एम पी एस सीची तयारी केली आहे मी स्वतः पोलीस भरती केली आहे मी स्वतः सरळ सेवा केली आहे माझ्या बोलण्यातून ओघा ओघामध्ये बरेच मुद्दे असे निघून जातात जे तुम्हाला सगळ्याच परीक्षांना उपयुक्त राहणार पुढे सात नंबरचा प्रश्न खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा आता विषय आहेत कोणत्या संस्थेकडे कोणते विषय किती विषय आहेत बघा ग्रामपंचायतीकडे एकोणऐंशी एक 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 विषय जिल्हा परिषदेकडे एकशे एकोणतीस विषय पंचायत समितीकडे चौऱ्याहत्तर विषय आणि महानगरपालिकेकडे शंभर विषय सात नंबरचा प्रश्न नेमके विषय कोणाकडे किती आहेत हे आम्ही वाचलेलं पाहिजे वाचलं पाहिजे याच्यात जर तुम्ही बघितलं तर, तुम्हा जे तर, एक तर, तर तुम्हाला जे बरोबर आहे ते माहीत असेल तरी चुकीचं उत्तर निघतं ग्रामपंचायत जर बघितले तर ग्रामपंचायतीला एकोणऐंशी विषय आहे बरोबर जिल्हा परिषदेला एकशे एकोणतीस आहे आणि पंचायत समितीला चौऱ्याहत्तर आहे मात्र महानगरपालिकेचे विषय चुकीचे आहेत मग महानगरपालिका म्हटलं की तुम्हाला विविध प्रश्न या ठिकाणी उद्भवतात की सध्या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका किती सगळ्यात शेवटची मनपा किती पंचायत समिती किती आहेत सध्या महाराष्ट्रात झेडपी किती आहेत सध्या महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद नाही ग्रामपंचायतीची संख्या किती आहे सध्या महाराष्ट्रामध्ये असे अनेक प्रश्न या ठिकाणी तयार होतात आणि त्यांचे उत्तरं मला तुमच्याकडून अपेक्षित आहेत पुढे आठ नंबरचा प्रश्न साग हा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष खालीलपैकी कोणत्या वनामध्ये आढळतो आता मुद्दा असा आहे बघा या प्रश्नामध्ये थोडंसं कन्फ्युजन काही जणांना होऊ शकतं कारण की तो आणखी एक दोन याच्यातले ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये आढळतो मात्र मॅक्झिमम मुख्यतः कोणत्या वनातील तो एक महत्त्वाचा वृक्ष आहे अशा स्वरूपाचा प्रश्न हा होता आणि खाली जर ऑप्शन तुम्ही बघितले तर शुष्क पांझडी आर्द्र उष्ण आणि सदाहरित तर या ठिकाणी आर्द्र पांझडी वने जे आहेत याच्यातील एक प्रमुख वृक्ष म्हणून आपण सहाकडे बघतो की शुष्कमध्ये सुद्धा त्याचं काही प्रमाणात आढळ आहे काटेरीमध्ये आणि सदा हरीतमध्ये तो येणारच ना नाही आहे कारण की एक पानझडी म्हण याचा प्रकार आहे पानं झडतात उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर सागाच्या झाडाजवळ गेलात तर तुम्हाला कळेल की सगळे पानं झडून पडलेले आहेत इथे थोडंसं काटाकाठी मेथड जी म्हणतो मी ती मेथड तुम्हाला उपयोगी येणार होती कसं तुम्हाला तीन नंबर कट करता येत होतं कारण की काटेरी नाहीचे आणि सदा अरितसुद्धा नाही आहे चार नंबर हे कट करता येत होतं मित्रांनो काटाकाटी मेथड तुम्ही ही माझी नीट शिकून घ्या म्हणजे आपण वापरतो पण ती जाणून बुजून वापरायला शिका म्हणजे काही ऑप्शन्स येणारच ना नाहीये असं मनामध्ये फिक्स करत चाला किमान प्रश्न पाहिल्याबरोबर दोन ऑप्शन कसे कट करता येईल मला जर मी कन्फ्यूज असेल तर आता एखाद्याचं उत्तर तुम्हाला माहित आहे समजा ते अधिवेशन लावलं ला झालं हे फिक्स माहिती आहे पाठच आहे तर मग तिथे काही गरज नाहीये मात्र तुम्ही चारपैकी दोन ऑप्शनमध्ये कन्फ्यूज आहात आणि दोन तुमचे कट होत आहेत तर ते आधी कट करून टाका म्हणजे तुमच्या समोरचा तो आवाक्यामध्ये येईल तो प्रश्न की बाबा दोनच आहे मग दोन्हीपैकी एक पन्नास टक्के प्रश्न जर तुमचा बरोबर येण्याची शक्यता वाढली ती संभाव्यता म्हणतो आपण गणितामधील त्याचा वापर इथेही तुम्हाला करावा लागेल तर हे साग एक महत्वाचा वृक्ष जो आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि कोरड्या ऋतूमध्ये हे जे पानं गळतात शंभर ते अडीचशे सेंटीमीटर जो पाऊस आहे त्या ठिकाणी मुख्यतः सागाचं जो वृक्ष आहे तो वाढण्यासाठी एक चांगलं वातावरण असतं हे लक्षात घ्या पुढे सातपुड्याच्या रांगांमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ व अमरावती जिल्ह्यातील गा गाविलगड या रांगांचा समावेश होतो बघा म्हणजे काही प्रश्नांचे उत्तरं मीच तुम्हाला देऊन टाकतोय सातपुडा रांगा आहे नंदुरबार जिल्हा आहे तोरणमाळ आहे पुढे अमरावती जिल्ह्यातील गाविलगड आहे हे तुम्हाला कळालं मात्र पुढे हे सातपुडा रांगेतील सर्वोच्च शिखर महाराष्ट्रात आहे कोणते आता इथेही काटाकाटी चालते कसे ये आता सातपुडा तुम्ही थोडं आता काटाकाटी करण्यासाठी सुद्धा थोडाफार अभ्यास असला पाहिजे हे अनाईमुडी तुम्हाला माहिती आहे दक्षिण भारतामधला शिखर आहे याचा काही संबंधच नाही येणार महाराष्ट्रामध्ये कळसूबाई सर्वोच्च शिखर आहे तुम्हाला माहिती आहे हे कुठे नगर आणि नाशिकच्या बाउंड्रीवर हे येतच नाहीये साल्लेराई नाशिकमध्ये आहे विशेष संपला ना म्हणजे सरळ कट 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 करा बरोबर उत्तर तुमच्या समोर उभं राहत उंच माने नाही ओके तर अशा पद्धतीने विचार करायला शिका हे शिकावं लागेल हे शिकावं लागेल माझ्या विद्यार्थ्याला म्हणजे हे सोप्या होत जातात या गोष्टी आणि ज्यांना डायरेक्टली पाठ आहे त्यांच्यासाठी मी बोलत नाही मात्र काही जणांचा जर अभ्यास थोडाफार कमकुवत असेल तर त्यांना या पद्धतीने जावं लागेल पुढे टिंबटिंब या महिन्यामध्ये रा राज्यात सर्वत्र सर्वाधिक दैनिक तापमान कक्षा असते आता इथे पहिला मुद्दा म्हणजे तापना तापमान कक्षा काय हे आम्हाला कळायला पाहिजे मग यामध्ये दैनिक तापमान कक्षा आहे वार्षिक तापमान कक्षा आहे तापमान कक्षा म्हणजे दिवसाची वर्ग म्हणजे मॅक्झिमम तापमान कोणत्या वेळेमध्ये किती असू शकतं एखाद्या दिवसामध्ये आणि कमीत कमी तापमान किती असू शकतं त्याच्यातलं ते जे अंतर आहे त्याला तापमान कक्षा म्हटलं जातं आणि ते अंतर कोणत्या महिन्यात सर्वाधिक असतं आपल्या महाराष्ट्र राज्यात असा तो प्रश्न होता त्याचं उत्तर जर बघाल तर ते डिसेंबर ते जानेवारी आहे या दिवसामध्ये सर्वाधिक तापमान आणि सर्वात कमी तापमान असा जो फरक आहे तो आपल्याला दिसून येतो आकाश जर म्हणाल तुम्ही तर निरभ्र आकाश असतं जानेवारी ते डिसेंबर ते जानेवारी या दरम्यान आणि इथे पुन्हा एक मुद्दा लक्षात घ्या जो आपला हा किनारी प्रदेश आहे इकडे अरबी समुद्राकडील इथलचे तापमान कक्षा आणि इकडे पठाराकडे जसं जसं तुम्ही इकडे नागपूरकडे जातात तसं तसं तापमान कक्षा जी आहे ती वाढत जाते इथे तापमान क कक्षा एकदम कमी आहे कोणत्याही द्या मात्र इकडे वाढत जाते समुद्रापासून जसं दूर जाल तुम्ही तसं मग ते माहीत असलं पाहिजे तापमान कक्षा म्हणजे तापमानाचं किमान आणि कमाल तापमान यांच्यातला ता फरक ही व्याख्या आम्हाला माहीत असली पाहिजे पुढे जातोय मी अकरा नंबरचा प्रश्न खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यान्वये तुम्हाला प्रश्न आहे एकोणीसशे पस्तीसचा भारत सरकार कायदा जो आहे त्यावर त्या पस्तीसच्या कायद्यात नेमकं काय घडलं हे आम्हाला माहित असणं अपेक्षित आहे मग याच्यामध्ये फक्त इथे प्रश्न पस्तीसचा असेल तरी तुम्हाला एकोणीसशे नऊचा कायदा एकोणीसशे एकोणीसचा कायदा आणि एकोणीसशे पस्तीसचा कायदा या तिघांमध्ये कम्पॅरिझन करता आलं पाहिजे असं माझं मत आहे तसे व्हिडिओज मी आता काही दिवसानंतर मला जसा वेळ भेटत जाईल या टेस्ट सिरीजच्या कामातून थोडासा मुक्त झालो की हे सगळे लेक्चर्स मी घेणार आहे एक नव्या पद्धतीने एक स्मार्ट स्टडी ज्याला आपण म्हणतो परीक्षेभिमुख सगळं तर ते आपण घेणार आहोत काही दिवसाने आणि ते तुम्ही आतापासून सुरू करावं असं मला वाटतं मग काय म्हणतोय पस्तीसचा कायदा प्रश्न थोडासा मोठा आहे दिसाला पहिला मुद्दा या ठिकाणी आहे की आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये वाईसुरायला विशेष अधिकार देण्यात आले दुसरा मुद्दा आहे केंद्र आणि प्रांत यांच्या वेळी स्वतंत्र खाती निश्चित करण्यात आली तसेच काही खाती सामायिक खाती म्हणून सुद्धा ठरविण्यात आली तिसरं होतं संघराज्यासाठी फेडरल कोर्ट हे न्यायालय स्थापन करण्याचे मान्य करण्यात आली आणि चौथं होतं सर्वच प्रांतामध्ये द्विगृही कायदेमंडळी अस्तित्वात या वयाची होती या कायद्यानुसार मित्रांनो अकरा नंबरचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर जर बघितलं चुकीचं विधान ज्याला म्हणतोय आपण ते आहे चार नंबरचं कारण की सर्वच प्रांतामध्ये द्विगृही कायदे मंडळ अस्तित्वात येणार नव्हती हा एक मुद्दा लक्षात राहू द्या हे वरचं बरोबर आहे काय आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये विशेष अधिकार व्हायसरायला बरोबर आहे केंद्र आणि राज्यासाठी स्वतंत्र खाती तयार केली बरोबर आहे काही सामायिक होती तेही बरोबर आहे फेडरल कोर्ट संघराज्यासाठी हेही बरोबर आहे मग हे फेडरल कोर्टचंच आताचं सध्याचं ते सुप्रीम कोर्ट आपला आहे फेडरल कोर्टचं इथे जे फायनल न्यायालय होतं ते ब्रिटनमध्ये होतं त्याचं नाव काय तो एक तुमच्यासाठीचा प्रश्न आहे ज्यांचं वाचन आहे त्यांना ते कळेल तर अशा पद्धतीने हा प्रश्न पुढे बारा नंबरचा प्रश्न आहे की लोकसभेचे सचिवालय कोणत्या प्रत्यक्ष कोणाच्या प्रत्यक्ष नियंत्रणाअंतर्गत काम करते बघा लोकसभा प्रश्न माझा एक कनिष्ठ सभागृह आहे की वरिष्ठ संसदेची लोकसभा आहे सध्याचे लोकसभेचे सभापती कोण माहीत असलं पाहिजे आम्हाला आणि कोणाच्या अंतर्गत येतं किंवा कोणाचं याच्यावर प्रत्यक्ष डायरेक्टली नियंत्रण आहे तो या ठिकाणचा प्रश्न आहे आणि इथे जर तुम्ही बघितलं तर लोकसभेचा जो सभापती आहे त्यांचं यावर डायरेक्टली नियंत्रण असतं हे लक्षात घ्यावं लागेल पुढे प्रश्न थोडासा नवीन आहे एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांसाठी जुना मात्र पोलीस भरतीवाल्यांसाठी थोडंसं नवा प्रश्न आहे की भारतीय घटनेच्या दोनशे त्रेसष्ट कलम अंतर्गत आंतरराज्य परिषद जी आहे त्याची रचना करण्यात आलेली आहे ती कोणत्या आयोगाच्या शिफारशीवर आधारित आहे मित्रांनो थोडंसं डीप घुसतोय मी मुद्दाम घुसतोय हा म्हणजे जे पोलीस भरतीचे अत्यंत नवे विद्यार्थी आहे त्यांचं डोकं गरगर फिरत असेल नक्कीच अशा प्रश्नांनी अपेक्षित आहे ते आणि मित्रांनो जे नवे विद्यार्थी आहे नवे म्हणजे कोण ज्यांना तीन ते चार महिने झालेले आहेत अभ्यास सुरू करून सहा महिन्यापेक्षा जास्त अभ्यास झालेले विद्यार्थी जुने आता तुमच्यातले काही जण म्हणतील सर आम्हाला एक एक वर्ष झालं अजून काही उमचा ना ते इंदुरीकर महाराज म्हणतात तसं आमच्या डोक्यात काही ना एक वर्ष झालं आम्हाला सिलेबसच ना असे बरेच आहेत आम्हाला फक्त पळणं कळतं आम्हाला टेकड्या मारणं कळतं आम्हाला गोळा फेकणं कळतो म्हणजे मी आता कालच एका विद्यार्थ्याशी माझी चर्चा झाली मित्रांनो लेखीला मार्क्स आहेत पोलीस भरतीला शंभर ग्राउंडला मार्क्स आहेत पन्नास बरोबर म्हणजे या ठिकाणी तुमचं वेटेज कशाचं जास्त आहे लेखीचं मात्र आमचा विद्यार्थी कशात वेळ घालवतो जास्त फिजिकलमध्ये सकाळी फिजिकल संध्याकाळी फिजिकल आणि दोन वेळ मग तो दमला की मग तो झोपतो चार तास पुन्हा म्हणजे आम्हाला अभ्यासाला वेळच भेटत नाही आमचं नियोजन चुकतं आहे नाही इथे इथे आमची गाडीच पलटी होऊन जाते मग आम्ही बाहेर आम्ही स्पर्धेच्या दूर दूर लांब राहतो आम्हाला शंभर मार्क्स आहेत मी सांगतो मी मी डेमो पोलीस भरती मी आहे मी घेतलेल्या आहेत मित्रांनो मी स्वतः मी आयोजन केलं आहे डेमो पोलीस भरती म्हणजे आधी लेखी परीक्षा आणि नंतर फिजिकल हा जो नवीन जी आर आला होता ना महापोर्टलच्या ते प साडेतीन हजार जागा तेव्हा मी हा औरंगाबाद या ठिकाणी डेमो पोलीस भरती भरती घेतली होती त्या ठिकाणी आम्ही फ्रीमध्ये तर तेव्हा मी बघितलेलं आहे की बाबा शंभर मार्क्स जे आहे लेखीला इथे मुलांना नव्वद मार्क्स पाडणं अत्यंत अवघड होऊन जातात आणि इथेसुद्धा आउट ऑफ पन्नास पैकी पन्नास पाडायला खूप खूप म्हणजे खूप कडक विद्यार्थी लागतो खूप सरावावाला कारण की या ठिकाणी सोळाशे मीटर आहे शंभर मीटर फार आव्हानास्पद आहे या ठिकाणी कारण की ते बऱ्याच विद्यार्थ्यांचा आउट ऑफ कव्हर होत नाही मग माझं म्हणणं आहे की ते पन्नासपैकी पन्नास नका पडू देऊ इथे तुम्हाला फक्त पंचेचाळीस पडू द्या आणि पंचेचाळीस पडणं मला वाटतं व्यवस्थित सराव केला तर सहज शक्य आहे मात्र इथे तुम्हाला शंभरपैकी नव्वदच्या खाली जर तुम्ही गेलात तर खूप मोठा घोळ होतो पंच्याऐंशीच्या खाली गेलात खूप मोठा घोळ होतो एखाद्याला जर इकडे फिजिकलला पन्नासपैकी पन्नास पडता येत आणि तो जर लेखीला जर सत्तर पंच्याहत्तरवर आला तो बाहेर पडतो मात्र एखाद्याला फिजिकलला समजा इथे त्रेचाळीसच पडले किती पडले फक्त त्रेचाळीस पडले आणि त्याला जर लेखीला जर इथे ब्याण्णव पडले तो आतमध्ये येतो मित्रांनो तो आतमध्ये येतो इथे एखाद्याला इथे फिजिकलला फक्त पंचेचाळीस पडले बरोबर आणि लेखीला जर इथे अठ्ठ्याऐंशी पडले तरी सुद्धा तो आतमध्ये येऊ शकतो आता प्रत्येक आहे मेरिट वेगळे मात्र माझं म्हणणं आहे बरेच जणांचं फोकस याच्यावर आहे फिजिकलवर फिजिकलला पन्नास पैकी पन्नास पाहिजे मान्य आहे ना ज्यांच्याकडून होईल त्यांनी करा काही हरकत नाही आहे आउट ऑफचं तुमचं टार्गेट असलंच पाहिजे मात्र जर इथे तुम्ही पन्नास करत असताना जर इथे जर तुम्ही ऐंशीच्या खाली जर घसरलात मित्रांनो मग तुम्ही फार मोठी घसरलात तुम्ही टिकत नाही त्या स्पर्धेमध्ये हे लक्षात घ्या मग याच्यानुसार तुम्हाला कसा प्लॅन करायचा तो तुम्ही करा पण माझं तुम्हाला सल्ला राहील की तुम्हाला लेखीला फोकस करावा लागेल आणि लेखीमध्ये मग गणित बुद्धिमत्ता तितकंच महत्त्वाचं आहे मराठी तितकंच महत्त्वाचं आहे आणि जी के तितकंच महत्त्वाचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज लावली आहे त्यांचे डोळे उघडतायत मला त्या कमेंट्स येत आहेत की सर आम्ही आमच्या मनामध्ये वेगळेच विचार असायचे आम्हाला आम्ही खूप सोपं समजायचो हे सगळं किंवा आम्हाला कोणी काही काही सल्ले दिले होते आम्हाला खूप वेगळं असं सोपं सोपं वाटायचं आणि याच्यात खरं मुद्दा लक्षात घ्या जे नवे आहे का ज्याला काही येत नाही का ये त्याला वाटतं हे खूप सोपं आहे ज्याचं एक दोन वेळेस ज्याचं हाऊस झाली आहे दोन दोन पाच पाच मार्क्सने गेली आहे पोलीसवरती त्याला कळतं की नाही राव हे सोपं वाटत होतं तेवढं नाही आहे त्याच्यामुळे इथे तो अतिउत्साही जो असतो ना नवा विद्यार्थी काही काही तर असे सर माझं बारावी झालं मला या भरतीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये मी एकशे दहा टक्के होणार त्याला माहीतच नसतं की बाबा मध्ये घुसल्यावर काय असतं नेमकं ते म्हणजे त्याचं कसं आहे ते फिजिकल सुरू करण्याच्या आधी आणि लेखेचा अभ्यास सुरू करण्याच्या आधीच तो पोलीस झालेला असतो ते हळूहळू सगळे जमिनीवर येतात माझं म्हणणं तेच आहे की जमिनीवर राहून चांगला अभ्यास करा अभ्यास केला त्याला कोणीही रोखणार नाही आहे तो होणारच आहे मात्र प्रामाणिक अभ्यास असला पाहिजे ओके हे मुद्दाम सांगतो या मला तुम्हाला पेटवायचंही आहे अभ्यासाइतकंच तुमची मानसिकता तुमचा दृष्टिकोन फार महत्त्वाचा आहे कारण की ते निगेटिव विचारांनी भरलेले तुमच्या आजूबाजूला सभोवताली खूप मोठे लोकं आहेत जे तुम्हाला अभ्यासापासून दूर नेण्यासाठी सातत्याने कार्य करत राहतात तुम्हाला ते सगळ्यांवर मात करायची आहे मग त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे लोक येतात त्यामध्ये तुमचे मित्रही तुम्हा असू शकतात तुमचे घरचेही तुम्हाला त्यांना त्यांचे लहान लहान बाबी असतात घरच्यांना वाटतं आपल्याला शेतामध्ये आपल्या मुलाने थोडंसं काम करू लागावं कोणाला तरी वाटतं मला थोडीफार मदत करू लागावी पण त्यांना हे माहीत नसतं की याचं एक मार्क्सने जरी याची पोस्ट गेली उद्या तर याची बर्बादी किती होणार आहे पुढची याच्या पुढचे चार वर्ष वाया जाणार आहे याचं ज्याला हे गणित ज्याला कळालं तो मग टाईमपास करत नाही ओके okay. चला या ठिकाणी तेरा नंबरचा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर आहे ते दोन नंबरचं सरकारी आयोग मित्रांनो तुम्ही फार म्हणजे तात्यांचा ठोकळा वाचा कोणतंही पुस्तक वाचा क्रमिक पुस्तक वाचा सगळ्या ठिकाणी सरकारी आयोगाचा उल्लेख आहे काही जणांना वाटला असेल की हा प्रश्न का फार अवघड आहे मात्र अवघड नाही आहे तुम्ही एकदा बघा इतिहासाचं पुस्तक घेऊन बघा आता हे इतिहासामध्ये सुद्धा आहे अर्थशास्त्रामध्ये सुद्धा आहे आणि राज्यघटनेमध्ये सुद्धा आहे तीन विषयांचा म्हणजे तीन विषयांचं मिश्रण असलेला हा प्रश्न आहे मी प्रश्न हा विचारपूर्वक बनवतो प्रश्न विचारपूर्वक असे कॉपी पेस्ट प्रश्न नाही आहे हे आधी लक्षात घ्या मला तुम्हाला ते सगळं वाचायला प्रवृत्त करायचं आहे की हे वाचलं पाहिजे माझ्या विद्यार्थ्याने पुढे चौदा नंबरचा प्रश्न राष्ट्रपतीच्या अभिभाषणामध्ये खालील कोणाच्या धोरणाचे वा विचारांचे प्रतिबिंब पडलेले असते आता हे नवीन आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांना हे कळत नाही की बाबा ही नवीन नवीन प्रश्न आले कुठून मी तर एकडे वाचलेलं नाही आहे मात्र हे वाचावं लागेल चौदा नंबरचा प्रश्न या ठिकाणी आहे आणि याचं उत्तर जर बघितलं तर राष्ट्रपती अभिभाषण करतो म्हणजे काय करतो जो मंत्रिमंडळ असतो मंत्रिमंडळ म्हणजे याच्यामध्ये याचा प्रमुख पंतप्रधान आहे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांनी जे सांगितलेलं आहे किंवा यांनी जे अंतिम निर्णय घेतलेले आहेत त्या सगळ्या बाबी जनतेसमोर मांडण्याचं काम राष्ट्रपती करत असतात हे ज्यांना कळतं त्यांना या प्रश्नाचं उत्तर देता येईल ज्यांना हे कळालंय त्यांना वाले इथे त्यांची गाडी पलटी होऊन जाईल ओके त्याच्यामुळे आम्हाला गाडी जर सुभीची किंवा सरळ चालू द्यायची असेल तर समजून घ्यावंच लागेल पुढे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कोणत्या दिवसापासून राज्यात लागू करण्यात आला आता पोलीस भरती देतोय किंवा एखादा पी एस आय देतोय त्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीत असणे अपेक्षित आहे हे पोलीस प्रशासन अंतर्गतचा हा प्रश्न आहे काय पोलीस प्रशासन आता याच्यावर मी माझं एक ई बुक येतं आहे काही दिवसामध्ये ज्यांनी पोलीस भरतीची जी बुक भेटली त्यांनाही अजून हे मिळालेलं नाही आहे तर ते तुम्हाला काही दिवसामध्ये उपलब्ध होईल ज्याच्यामध्ये पोलीस भरती पी एस आय एस टी आय एस सो तो पी एस आयचा मुख्याचा भाग आणि पुढे राज्यसेवेचासुद्धा मुख्यला जो पोलीस प्रशासनासंदर्भातला भाग आहे ते सगळे मुद्दे मी एका ठिकाणी एकत्रित करतो आहे आणि काही दिवसात तुम्हाला ते उपलब्ध होतील तर ते पोलीस प्रशासनासंदर्भातला हा मुद्दा महत्त्वाचा आहे इथे जर बघितलं तुम्ही तर पंधरा नंबरचं उत्तर आहे दोन पाच जून एकोणीसशे अडुसष्ट ही तारीख आहे या दिवशी हा कायदा किंवा अधिनियम राज्यात लागू झालेला आहे पुढे शस्त्रक्रियेमध्ये शरीराचे स्नायू कापण्यासाठी गरम केलेली टिंबटिंबची टिंब टिंब तार वापरतात विज्ञानाचा इंटरेस्टिंग प्रश्न सोळा नंबरचा प्रश्न आहे उत्तर पटकन तुमच्याकडून आलं पाहिजे उत्तर आहे ते म्हणजे प्लॅटिनमची तार कशाची प्लॅटिनम मग माझा प्रश्न आहे की टंगस्टन कशामध्ये वापरतात अनेक वेळा विचारला गेला प्रश्न हा सगळा कशाचा परिणाम असतो तर औष्णिक विद्युत जे आहे किंवा विद्युत धारेचा जो औष्णिक परिणाम आहे तो हा आहे पुढे मग ती तारेवर सुद्धा तुम्हाला प्रश्न आलेले आहे फ्यूज म्हणजे काय ते कोणत्या एकसर जोडणीमध्ये जोडतात त्या तारेचा ता द्रवणांक कमी असतो या सगळ्या बाबी आम्हाला माहीत असले पाहिजे त्याच्यानंतर सतरा नंबरचा प्रश्न आहे डॉल्फिन्स वटवागुळी उंदीर हे प्राणी टिंबडिंब ध्वनी निर्माण करू शकतात बघा ध्वनी या टॉपिकवरचा हा प्रश्न आहे मग त्याच्यामध्ये तुम्हाला माहीत आहे अवश्राव्य श्राव्य आणि श्रव्यातीत असे तीन ध्वनीचे प्रकार आहेत बरोबर सतरा नंबरचा प्रश्न जर बघितला तुम्ही तर उत्तर येतं की श्रव्यातीत ध्वनी श्रव्यातीत म्हणजे काय अवश्राव्य श्राव्य आणि श्रव्यातीत तीन बाबी आहेत ओके हा श्रव्यातीत ध्वनी जो फक्त कुत्रा ऐकू शकतो कोण कुत्रा लांबचा ध्वनी ऐकू शकतो तो काढण्याचं काम फक्त डॉल्फिन वटवागुळी आणि उंदीर करतात पुढे जर तुम्हाला असा प्रश्न आला उद्या द्या की अवस्राव्य ध्वनी कोण वापर त्या ठिकाणी निर्माण करतो तर त्याच्यामध्ये व्हेल मासे हत्ती आणि गेंडा हे अवस्राव्य ध्वनी काढू शकतात आणि श्राव्य ध्वनी मी तुम्हाला याच्यावर प्रश्न टाकला होता मला वाटतं दुसऱ्या एका टेस्टमध्ये याची मर्यादा काय असते किती हर्ट्स ते किती हर्ट्स हर्ट। म्हणजे वीस ते वीस हजार जो मानवाला ऐकू येतो तो ध्वनी हा ऐकू येत नाही आणि हा त्याच्यापेक्षाही जास्त असतो तर हे मुद्दे आम्हाला माहीत असले पाहिजेत पुढे जातो मी अठरा नंबरचा प्रश्न वैज्ञानिक शोधाबाबत चुकीच्या जोड्या निवडा किंवा चुकीची जोडी चुकी निवडा प्रोटॉनचा शोध कोणी लावला गोल्डस्टेन इलेक्ट्रॉनचा थॉम्सन न्यूट्रॉनचा चाडविक आणि आल्फागनाचा डाल्टन तुम्हाला चुकीची जोडी ओळखायची होती या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर चार नंबरची जोडी चुकीची आहे आता इथे तुम्हाला सगळ्यात परिचयाचा मुद्दा असतो तो म्हणजे थॉम्सन जे जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला हे आम्हाला चांगलं माहीत असतं हे आम्ही वाचलेलं असतं मग ते थॉम्सनची ती प्रतिकृती कोणती किंवा तो प्रयोग कोणता आम्हाला न्यूट्रॉनबद्दल सुद्धा माहीत असतं काही ठिकाणी उल्लेख आहे क्रमिकमध्ये उल्लेख आहे चाडविकने शोध लावला प्रोटॉनबद्दल आम्हाला माहित नसतं प्रोटॉनचा शोध गोल्ड स्टेन यांनी लावलेला आहे मात्र इकडे जे कण आहे याचा शोध रुदर फोड यांनी लावलेला आहे कोणी रुदर फोड हे नाव लक्षात ठेवा मग डाल्टनने काय शोध लावला तर डाल्टनने शोध लावला की अनु हा एक भरीव गोल आहे मग कधीचा आहे तो डाल्टनचा अनुसिद्धांत आम्हाला माहीत असला पाहिजे आम्हाला नील्स बोरचा अनुसिद्धांत माहीत असला पाहिजे आम्हाला जे जे थॉम्सनचा अनुसिद्धांत माहीत असला पाहिजे आम्हाला रुदर फोटचा अनुसिद्धांत माहीत असला पाहिजे हे मुद्दे महत्त्वाचे आहेत आम्हाला त्या कक्षा माहीत असल्या पाहिजेत के एल एन त्यांचं ते मॅक्झिमम लिमिट माहीत असली पाहिजे पुढे एकोणवीस नंबरचा प्रश्न बहुवार्षिक वनस्पतीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही बहुवार्षिक जी एका वर्षापेक्षा जास्त कालावधी तिला लागतो ती आंबा आहे का झेंडू आहे का जास्वंद आहे का पिंपळ आहे का जी बहुवार्षिक नाही बहु आहे आंबा बहुवार्षिक आहे झेंडू नाही आहे एका वर्षामध्ये झेंडूचं पीक येऊन जातं त्याच्यामुळे झेंडू त्याच्यात येत नाही जास्वंद बहुवार्षिक आहे पिंपळ बहुवार्षिक आहे पुढे वीस नंबरचा प्रश्न भारतातील हार्डवेअर उद्योगाला चालना देऊ शकेल अशा पहिल्या सुपर फॅब लॅबची स्थापना कोणत्या राज्यात करण्यात आली बघा सुपर फॅब लॅब आणि याच्यामध्ये के एस यू एम व अमेरिकेतील एम आय टी यांचा संयुक्त हा उपक्रम आहे असंही पुढे एक विधान मी टाकलं होतं प्रश्न चालू घडामोडीचा आहे आता पोलीस भरतीला कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न येतात त्याचंही संतुलन या ठिकाणी राखतोय चालू घडामोडीचा आहे थोडासा अवघड होता ज्यांचं वाचन आहे त्यांच्यासाठी सोपा आहे मात्र आम्ही वाचन करण्यामध्ये फार कमी पडतो सुपर फॅब लॅब एक चर्चेतील मुद्दा आहे दोन हजार एकोणवीस वीस या आर्थिक वर्षातील वीस नंबरचं जर म्हणाल तर या ठिकाणी उत्तर होतं केरळ थोडंसं ज्या विद्यार्थ्याचं चा चांगलं वाचन आहे ना त्याने थोडं लॉजिक लावलं असेल तेच आपलं ते काटाकटी मेथड एलिमिनेशन पद्धत कशी त्यांनी पाहिलं की बा ज्याला ज्याने अजिबात वाचन केलेलं नाहीये किंवा ज्याला अजिबात माहीत नाही असा विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी हा प्रश्न बरोबर आणू शकतो कसा ती लक्षात घ्या मान्य भारतातील हार्डवेअर उद्योग आहे पहिला सुपर फॅब्लॅपची स्थापना होती आहे इथपर्यंत काही विषय नाही पुढे कोणाचा उपक्रम आहे अमेरिकेतील एम आय टी आणि इकडे भारतातलं कोण के एस यू एम आता के एस यू एम इथे काही जण म्हणजे याच्यात फार कमी जण असणार आहेत हा लॉजिकल विचार करणारे मात्र ते कमीच या ठिकाणी दोन चार मार्क्स खेचून आणतात ते आणावे लागतात के म्हणजे केरळ राज्याचं काहीतरी असू शकतं किंवा कर्नाटकचं काहीतरी असू शकतं मात्र के वरून असू शकतो असा एक कुठेतरी थोडंसं लॉजिकने या प्रश्नाकडे बघणारा विद्यार्थी गोवा आणि महाराष्ट्र कट करू शकतो आणि या दोन्हीपैकी एक उत्तर येईल असं म्हणू शकतो आता तुम्ही असंही म्हणाल की मग आम्ही महाराष्ट्रातली भरती देतोय मग इथे महाराष्ट्राचं ऑप्शन आम्ही का निवडू नये तेही लॉजिक बनू शकतं ना बऱ्याच जणांनी महाराष्ट्रसुद्धा केलं असेल कारण की राज्य वापरलं जातंय म्हणजे विचारलं जात आहे म्हणजे आपल्या राज्याचा काहीतरी वेगळा उपक्रम असू शकतो तीही शक्यता आहे ओके मात्र माझं लॉजिक होतं मी ते तुम्हाला सांगितलं वीस नंबरचा प्रश्न जर म्हणाल तर उत्तर होतं केरळ एक महत्वाचा उपक्रम आहे मोठा उपक्रम आहे पुढे कोरोना विषाणू संदर्भातला प्रश्न आहे अयोग्य ओळखा मित्रांनो पुढचे दोन तीन वर्षे तुम्हाला कोरोनावर सातत्याने एखादे दोन प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये दिसणार आहेत त्याची तयारी आपल्यालाही करावी लागेल पहिला मुद्दा होता तुम्हाला ओळखायचा आहे अयोग्य पहिला होता डब्ल्यू एच ओ डब्ल्यू एच ओने अकरा फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी चीनमधील कोरोना विषाणूचे नामकरण कोविड एकोणवीस असे केले दुसरं नोवेल कोरोना हा जुनोटिक को प्रकारच्या विष विशा, प्रकारचा विषाणू आहे बघा जुनोटिक ज्याचे संक्रमण हे प्राण्यांकडून मानवामध्ये होते झुनोटिक म्हणतोय आपण तिसरं या विषाणूच्या संसर्गामुळे श्वासोश्वासाचे आजार होतात यामध्ये नाकाची सर्दी असेल खोकला ताप घशातील खवखव इत्यादी लक्षणं दिसतात आणि चौथं भारतात प्रथम गोव्यात कोरोना सदृश संसर्गित रुग्ण आढळला इंटरेस्टिंग होतं की चुकीचं काय आहे एकवीस नंबरचं जर बघितलं मित्रांनो ज्यांचं वाचन आहे जे उघड्या डोळ्यांनी चालू घडामोडीकडे बघतात जे दररोजचा न्यूजपेपर वाचतात त्यांना या प्रश्नाचं उत्तर देणं सोपं जाईल बघा भारतामध्ये प्रथम जर बघितलं ना तर कोरोनाचा रुग्ण हा केरळमध्ये आढळला होता कुठे केरळ त्याच्यामुळे या ठिकाणी गोवा हा शब्द प्रयोगच चुकीचा होता ओके ते लक्षात घ्या मग याचा प्रसारही माहीत असला पाहिजे तुम्हाला की तो हवेतून होतो आहे स्पर्शातूनही होऊ शकतो मानवी विष्ठेतूनही होऊ शकतो तपासणीसाठी पी सी आर पद्धती आहे ती आम्हाला माहित असली पाहिजे आणि हे वरील मुद्दे तर बरोबर आहे की हा एक झुनोटिक प्रकारचा विषाणू आहे याला कोविड एकोणीस असे नाम नामकरण केलेले आहे हा सगळ्यात आधी चीनमध्ये आला चीनमधील त्या वुहानमध्ये आला हे आम्हाला माहित असलं पाहिजे मला हे सगळं तुमच्याकडून अपेक्षित आहे पुढे बावीस नंबरचा प्रश्न होता की पद्म पुरस्कार जे आहे दोन हजार वीस मधले त्यांच्या संदर्भात तुम्हाला योग्य उत्तर निवडायचे होते दोन हजार वीस साली एकशे एक्केचाळीस पद्म पुरस्कार ज्यामध्ये सात पद्मविभूषण सोळा पद्मभूषण आणि अठरा पद्मश्री होते बरोबर आहे पहिलं विधान दुसरं पद्मविभूषण प्राप्तमध्ये जॉर्ज फर्नांडिस असेल अरुण जेटली सुषमा स्वराज यांना मरणोत्तर हे जाहीर झाले क्रीडा क्षेत्रातील एम सी मेरी कोम कोणत्या राज्याचे आहे मित्रांनो हा प्रश्न आलेला आहे तसेच कलाक्षेत्रातील छन्नूलाल मिश्रा सुद्धा हे पुरस्कार जाहीर झाले पद्मविभूषण पद्मभूषणमध्ये मनोहर पर्रिकर असेल अजय चक्रवर्ती पी व्ही सिंधू आणि वेणू श्रीनिवासन यांचा समावेश होता इथे प्रश्न माझा तुमच्यासाठी आहे की मनोहर पर्रिकर कोणत्या राज्याशी संबंधित होते दुसरा प्रश्न तुम्हाला आहे की पी व्ही सिंधू कोणत्या खेळाशी संबंधित आहे इथे वरती प्रश्न तयार होतो की मी एम सी मेरी कोम कोणत्या खेळाशी संबंधित आहे ओके त्याचे उत्तरं तुम्हाला जमले पाहिजेत आणि चौथं होतं की पुरस्कार जो आहे पद्म पुरस्कार ज्यांना आपण म्हणतो यांची स्थापना एकोणीसशे चोपन्नला झाली आणि पद्मविभूषण हा देशातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे मला असं वाटतं या प्रश्नपत्रिकेमधील सर्वात मोठा प्रश्न आणि सर्वात सोपा प्रश्न हा होता मात्र सोपा केव्हा होईल जेव्हा आम्हाला ते मोठा प्रश्न वाचण्याची आमच्यामध्ये धमक आहे धमक केव्हा येते जेव्हा आमच्याकडे अफाट वाचण्याची क्षमता आहे ज्याची आमच्याकडे कमी आहे फार मोठी सध्या तसे विद्यार्थी फार कमी भेटतात की आम्ही खूप वाचू शकतो सर आम्ही खूप अवांतर वाचनही करू शकतो आम्ही खूप मोठं पा त्या ठिकाणी म्हणजे खूप स्पीडने वाचू शकतो ते जर पूर्ण वाचलं सगळे विधानं वाचले तर सोपं होतं व हो, चौथं विधान वाचल्यावर तुम्हाला लगेच लक्षात आलं असतं की देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार तर भारतरत्न आहे सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न आहे आणि मग तुमच्या लक्षात येणार होतं की अरे चौथं विधान तर चुकतं आहे मग इथे ती काटाकाटी मेथड जी आहे ना मित्रांनो ती पुन्हा लावावी लागतेच आणि ती फार महत्वाची आहे फक्त तुम्ही जर एवढा क्लिक झाला असता आणि हा झाला असेल बरेच जणांना ज्यांचा अभ्यास आहे त्यांना झाला असेल क्लिक वरील सर्व योग्य हा पहिला ऑप्शन करतो ना हो जर चौथा चुकतोय तर पुढे फक्त दोन व तीन योग्य हा ऑप्शन समजा येऊ शकतो बरोबर मान्य तो बाजूला ठेवला सर्व चूक आता वरती थोडंफार माहीत असेल तर हा येणार नाही आणि एक दोन तीन योग्य हा तर नक्कीच येऊ शकतो कारण चौथा अयोग्य आहे तर मला असं वाटतं याच्यातून बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं सोपे होत जातात मात्र आम्ही वाचलं पाहिजे मित्रांनो माझं सगळ्यांना एक विनंती असेल की तुम्ही प्रश्न नीट वाचायला शिका एखादा मोठा प्रश्न आहे म्हणून घाबरून जाऊ नका आणि तसं होतं बऱ्याच वेळेस म्हणजे आमच्या बाबतीत घडलेलं आहे पण हे हळूहळू ही जी प्रॅक्टिस तुम्ही करताय ज्यांनी टेस्ट सोडविली त्यांना याचा फार फायदा होणार आहे ज्यांनी ह्या या एकशे पंच्याऐंशी टेस्ट जेव्हा तुम्ही सोडवाल मित्रांनो तेव्हा तुम्हाला पोलिस होण्यापासून कोणी रोखणार नाही आहे आणि माझी बडबड जे लोक एकशे पंच्याऐंशी टेस्टची पूर्ण ऐकणार त्यांच्या मनामध्ये जी मानसिकता तयार होईल त्यांची त्यांचं जी विचारशक्ती तयार होईल ते कोणाचंच काही ऐकणार नाही आहे ते म्हणतील की मला कोणी रोखणार नाही मी पोलीस होणार म्हणजे होणार जो माझ्या या सगळ्या टेस्ट त्या ठिकाणी पी डी एफ घेतोय सोडवतो आहे अॅनालिसिस बघतोय त्याच्यानंतरचा स्कोअर मला कळवतो आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्याला मी स्कोरवर काहीतरी प्रतिक्रिया देतो आहे काही जणांना काही वेळ देणं होत नाही मात्र त्याच्यातून तो जर स्वतःमध्ये सुधारणा करत गेला तर त्याला थांबवणं अवघड आहे त्याला वर्दी फिक्स मग त्याची आणि मला ते पाहिजे आहे बघा प्रश्न होता ते विसावा ॲलन मान व रुद्र यांनी कोणत्या योजनेची प्रतिमान मांडली बघा ॲलन मान व रुद्र चौथी योजना पाचवी योजना सहावी योजना वरील सर्व तेवीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व बघा चौथी पाचवी आणि सहावी या तिन्हीसाठीचं प्रतिमान ॲलनमान आणि रुद्र आहे प्रश्न माझा तुम्हाला आहे की पहिल्या योजनेचे प्रतिमान कोणाच्या नावाने होते किंवा कोणी बनवले दुसऱ्या योजनेचे प्रतिमान कोणी बनविले सराकत्या योजनेचे प्रतिमान कोणी बनविले हे महत्त्वाचे मुद्दे हे मॉडेल्स तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहेत आणि आवश्यक आहेत पुढे चोवीस नंबरचा प्रश्न उच्च शक्ती पैसा म्हणजे काय पहिलं मध्यवर्ती बँकेकडील बँकांचा राखीव निधी दुसरं बँकांची सर्व कर्ज आणि उचल तिसरं बँकांनी धारण केलेला पैसा चौथं लोकांच्या हातातील पैसा व मध्यवर्ती बँकेकडील राखीव निधी बँकांकडील अतिरिक्त राखीव निधी ये चोवीस नंबरचा या ठिकाणी हा प्रश्न होता आणि या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर उच्चशक्ती पैसा म्हणजे फक्त ड लोकांच्या हातातील पैसा मध्यवर्ती बँकेकडील राखीव निधी आणि बँकांकडील अतिरिक्त राखीव निधी बघा त्याला उच्च शक्ती पैसा असं म्हटलं होतं थोडंसं अर्थशास्त्रातला एक प्रश्न या ठिकाणी बँकिंग सिस्टीमवरील घेतला होता आणि बँकिंगवर सातत्याने प्रश्न तुम्हाला पोलीस भरती सरळ सेवा आणि एम पी दिसतील पुढे समित्यांबाबत चुकीची जोडी जुळवलेला पर्याय निवडा आम्हाला समित्या माहीत असल्या पाहिजे की कोणती समिती कशासाठी होती बलवंतराय मेहता समिती लोकशाही केंद्रीकरण स्वामीनाथन समिती लोकसंख्या धोरण एम एस तारापोर समिती भांडोल खाते परिवर्तन दीपक पारेक समिती जी आहे रोखे बाजार नियमावली संदर्भीतली संदर्भातील प्रश्न मान्य आहे बलवंतराय मेहता समिती आम्हाला माहित असते स्वामीनाथनही ही माहीत असते मात्र ती जरा वेगळ्या कारणांसाठी लोकसंख्या धोरण पहिल्यांदा ऐकलं असेल बऱ्याच जणांनी तारापूर समिती भांडूल घाती परिवर्तनी आता हे पोलीस भरतीवाल्यांसाठी नक्कीच नवीन आहे आणि दीपक पारेख समिती सुद्धा पोलीस भरतीवाल्यांसाठी नवीन आहे हे एम पी एस हा एक चांगला प्रश्न मात्र पोलीस भरतीवाल्यांसाठी जे जुनं आहे मला तेवढंच पाहिजे होतं इथे बस पोलीस भरतीवाल्याने म्हणायचं नाही की सर हे तुम्ही काहीतरी एम पी एस सीचं टाकलेलं आहे हे पोलीस भरतीचं सुद्धा आहे का तुम्हाला बलवंतराय मेहता समिती प्रत्येक पोलीस भरतीच्या सरळ सेवेच्या विद्यार्थ्याला माहीत असली पाहिजे का बलवंतराय मेहता समिती जिने पंचायत राज व्यवस्था आणली जिने लोकशाहीचं विकेंद्रीकरण केलं विकेंद्रीकरण म्हणतोय मी अरे बऱ्याच जणांना कळत नाही विकेंद्रीकरण म्हणजे काय आणि केंद्रीकरण म्हणजे काय विकेंद्रीकरण म्हणजे मित्रांनो अधिकारांची विभागणी केली म्हणजे केंद्राच्या हातातले अधिकार खाली राज्याकडे होते राज्याकडून पुन्हा खाली विविध स्तर तयार केले जनतेच्या हातामध्ये जास्तीत जास्त सत्ता कशी विकेंद्रित होईल हे बघितलं बलवंतराय मेहता समिती इथे शब्दप्रयोग चुकीचे केला होता मुद्दाम मी केंद्रीकरण हा शब्द वापरला होता जो चुकीचा आहे विकेंद्रीकरण हा शब्द पाहिजे होता इंटरेस्टिंग आहे म्हणजे मी जे प्रश्न बनवतो ना मला ते प्रश्न बनवताना मजा येते म्हणजे तुमची मजा घेतो मी की बाबा माझा विद्यार्थी आहे का कॅपेबल आहे का त्याला हे सगळं वाचतो का तो व्यवस्थित तो हे सगळा अभ्यास करतोय का जर करत असेल तर बरं नसेल करेल करत तर मग त्याच्या पायाखालील जमीन सरकलीच पाहिजे आणि जे सिरियस आहेत ते याच्यातून काहीतरी शिकतील असं मला वाटतं चला तर या ठिकाणी सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा यानंतर मराठी व्याकरणाचं आपलं अॅनालिसिस असणार आहे ते थोडंसं तो म्हणजे इतकं जास्त नसणार थोडं थोडक्यात असेल मात्र प्रश्न इंटरेस्टिंग असणार आहे मराठीमधीलसुद्धा असेच जे प्रश्न तुम्ही कधी पाहिलेले नसतात ज्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत मात्र वेगळ्या पद्धतीने त्यांची रचना तुम्हाला बघायला भेटेल चला तर अजूनही काही जणांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या पुढील नोटिफिकेशन बेल क्लिक केलेली नसेल तर ती क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन भेटत जाईल लाईव्ह लेक्चर सुरू झाले किंवा नवीन व्हिडिओ टाकला की तुम्हाला लगेच कळत जाईल की बाबा या ठिकाणी सुरू झालेलं आहे चला आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद